तो भर चौकामध्ये बहिणीचा गळा दाबत होता आणि लोक बग्याची भूमिका घेत होतं तर कोण व्हिडिओ काढत होतं. कारण होतं बहिणीचं दुसऱ्या जातीच्या मुलासोबत अफेअर. पोलीस केस होऊन देखील बहिणीने त्याच मुलासोबत लग्न करायचा निश्चय केला होता. हा राग भावाच्या डोक्यात गेला आणि त्याने भर चौकात तिचा गळा दाबून खून केला. ही घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घडली आहे. सुरुवातीला बहिणीला रस्त्याच्या मधोमध पाडले आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला. त्यावेळी अनेक लोक उपस्थित होते जे त्याचा व्हिडिओ देखील बनवत होते, परंतु कोणीही त्या मुलीचा जीव वाचवला नाही. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. ही घटना इंचोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगला शेकू गावात घडली आहे, जिथे हसीन या नावाच्या तरुणाने आपली बहीण अमृषा हिचा भर रस्त्यात भर चौकात गळा दाबून खून केला आहे. अमृषाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ती तिच्या भावाच्या मजबूत पकडीतून सुटू शकली नाही. त्यावेळी ती मुलगी मत्तीची याचना करत होती, मात्र त्या निरागस मुलीचा जीव वाचवणारा कोणीही उपस्थित गर्दीत सापडला नाही. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट म्हणजे काही लोक हत्येचा व्हिडिओ बनवण्यात व्यस्त होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार नांगला शेकू गावातील रहिवाशी जुम्मन उर्फ शहजाद यांची 16 वर्षीय मुलगी अमृषाने दुसऱ्या समुदायातील तरुणासोबत प्रेमसंबंध केले होते. काही दिवसापूर्वी या तरुणासोबत पळून देखील गेली होती. त्यानंतर अमृषाच्या कुटुंबियांनी या तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्याची तुरुंगात रवानगी देखील झाली होती, मात्र अलीकडेच त्याची जामीनवर सुटका झाली होती. तेव्हापासून अमृषा तिच्या प्रियकरासोबत राहण्यावर ठाम होती. या प्रकरणाचा गेल्या काही दिवसापासून घरात वाद सुरू होता. बुधवारी सकाळी आई वडिलांचं संपूर्ण कुटुंब कामावर गेले असतानाच मुलीच्या मागणीमुळे मोठा भाऊ हसीनचा राग वाढला. या दोघांमध्ये हाणामारी झाली. रागावलेल्या अमृषा घरातून बाहेर पडू लागल्यानंतर तिचा भाऊ हसीनने त्याला रस्त्याच्या मधोमध पकडले आणि गळा दाबून खून केला आहे.